मध्ये अंबेजोगाई आणि लातूर या दोन शहरातली प्रचंड कलाकार संख्या आहे. ऑफलाईन बघितली असेल बघा की सत्य घटनांवर आधारित. नमस्कार मित्रांनो, मी यश बाबजी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपण आलोय वाय मूवी बघण्यासाठी. आपल्यासोबत भूमी आहे. भूमीची जी मम्मी आहे तिने या फिल्ममध्ये काम केलेलं आहे, तर मग ती सांगेल पुढे जे काही. हाय सर्वांना, माझं नाव भूमी आनंद टाकळकर. माझी मम्मी वैजयंती टाकळकर तिने या फिल्ममध्ये छोटीशी भूमिका केली, तर आवर्जून बघा. आत्ता आम्ही बघायला जात होतो. आणि काही स्टार्स येणार आहेत जे मूवीमध्ये ज्यांनी ज्यांनी काम केलेलं ते येणार आहेत, त्यांना पण भेटूया. काय काय वाटतंय बघूया. जवळपास आज सहा मला वाटतंय ग्राउंडनुसार आपला शो हाऊसफुल होणार आहे. आणि मला वाटतंय की हा मूवीचा महिला हाऊसफुल शो तोही महिलांनी भरलेला पूर्ण हाऊसफुल शो होणार आहे. तर पाहूया काही कारण असतो. चांगली वाटली असेल तर तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला सगळीचा आलो आहोत. तुम्हाला जर फिल्म आवडली असेल तर कृपया करून, आणि खूप छान वाटते की आज सगळा महिला वर्ग आहे आणि खरं ती तुमच्यासाठी आम्ही फिल्म बनवलेली आहे. खूप छान वाटतं तुम्ही सगळी आहात. तर सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमच्या सोशल मीडियावरती आवडली असेल तर सोशल मीडिया असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, व्हॉट्सअपवर तर आपण सगळेच आहोत. फॅमिली ग्रुप असतो, मित्रांचा ग्रुप असतो. तर सगळ्यांनी ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण ही चळवळ आहे आणि या चळवळीला तुमचा हातभार लागणं गरजेचं आहे. आपण सगळे आता कार्यकर्ते बनू आणि ह्या गोष्टी ज्या घडत आहेत आपल्या आजूबाजूला त्या कशा थांबतील, त्याचं कसं काय होईल याचं आपण बघूया. खूप छान वाटलं तुमच्या मधुमेमध्ये आल्याबद्दल आणि एवढा रिस्पॉन्स चांगला दिला की छान पद्धतीने तुम्ही त्याला बघितलं, त्यावर थँक्यू, थँक्यू सो मच. वैशिष्ट्य जे आहे की खूप काही वैशिष्ट्य आहे आणि याच्यानंतर मराठी चित्रपटाच्या इतिहासाची जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख होणार आहे, कारण खूप काही गोष्टी यामध्ये पहिल्यांदा झालेल्या आहेत. तर त्यामध्ये आणखी एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की या हा चित्रपट आता 24 तारखेला रिलीज झाला आहे. 24, 25, 26 आणि 27 आज पहिल्यांदा अगदी शेवटच्या रांगेपर्यंत भरलेलं हे पहिलं चित्रपटगृह आहे आणि आंबेजोगाईची त्या अर्थाने तशी हा इतिहास लिहिला जात असताना इतिहासात पण ही नोंद होणार आहे की आंबेजोगाई मधला पहिला शो होता जो हाऊसफुल झालेला होता. त्याच्यामुळे आता आपल्याला ही विनंती आहे की ही चळवळ आपण जसं सुहास सरांनी सांगितलं असता की ही चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे, पुढे जायचं आहे. आणि कसं असतं, आपण प्रत्येक वेळेस चित्रपटाच्या पोस्टरवरती टॅगलाईन बघितली असेल बघा की सत्य घटनांवर आधारित. असे टोटल जवळपास 11 वर्ष लागले पण ही सत्य घटनांवर आधारित असल्यामुळं फिल्म जेव्हा ह्या सत्य घटना आपण म्हणतो तेव्हा त्या घडून गेलेल्या असतात आणि त्याच्यानंतर त्याचा आधार घेत ती फिल्म बनलेली असते. पण जर आपण सगळ्यांनी थोडंसं जागरूक राहिलं का, म्हणजे आपण डोळसपणे जर पाहिलं, आपले कान जर लक्षपूर्वक उघडे ठेवले, तर आपल्याला हे लक्षात येईल की ह्या घटना घडून गेलेल्या नाही आहेत, अजूनही घडत आहेत, आत्तासुद्धा घडत आहेत, या महिन्यामध्ये घडलेल्या आहेत. आपल्याला कोणाची नावं घ्यायची नाहीत, काही म्हणायचं नाही, पण या महिन्यामध्ये याच ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आणि कदाचित भविष्यातही घडत राहणार आहे. हा आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे मला हे सांगायचं आहे की अशा कालातीत असणाऱ्या घटनांवरची ही फिल्म आहे आणि त्याच्यामुळं आपल्या अस्तित्वाचाच लढा या फिल्मच्या माध्यमातून आपल्याला लढायचा आहे. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या सोशल हँडलवरून, मग आपण आता व्हॉट्सअपवरती असतो, फेसबुकवरती असतो, ट्विटरवरती असतो, इंस्टाग्रामवरती असतो, सगळीकडे आपण असतो, जिथे जिथे म्हणून आपल्याला ही फिल्म पुढे घेऊन जाता येणार आहे त्या त्या ठिकाणी आपण ती पुढे घेऊन जायचं आहे. एक सिनेमा पाहायला गेला तर एक जीव वाचणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे या फिल्ममध्ये अंबेजोगाई आणि लातूर या दोन शहरातली प्रचंड कलाकार संख्या आहे. छोट्या छोट्या सीन्समध्ये आपल्या दोन्ही शहरातली खूप मोठी कलाकार मंडळी आहे. अंबाजोगाईचा आहे, मी स्वतः अंबाजोगाईचा आहे, सर पण अंबाजोगाईचे आहे, मॅडम पण अंबाजोगाईचे आहे. संजय मोरे ठाकूर यांचं नाव, डॉक्टर केवळे जी भूमिका तुम्ही पाहिली. मी प्रदीप भोसले, मुक्ताचा बॉस जो आहे तो मी आहे आणि ज्यांच्याबद्दल तर काही बोलायलाच नको, सुहास शिखर सर. माऊलींचा राग किती लोकांना आला, ती त्यांच्या कामाची पावती आहे.
सो आम्हाला तो रिस्पॉन्स खूप ठिकाणी मिळतोय आणि तुम्हाला माझ्यामुळे जर थोडं बहुत या सगळ्या स्ट्रेसफुल इतक्या सिरियस सब्जेक्टमध्ये माझ्या काही ऍक्टिव्हिटीमध्ये हसणं आलं असेल तर धन्यवाद, तेच माझं काम होतं. आणि दोन तीन गोष्टींचा फक्त निर्देश करायला मला आवडेल या ठिकाणी. हे जे सगळं घडून आलं याच्या पाठीमागचा हात जो होता वैजयंती टाकळकर मॅडम, माने मॅडम, अनंत टाकळकर मॅडम, सॉरी अनंत टाकळकर सर आणि इथले मॅनेजर, या सगळ्यांचा या सगळ्या जे घडून आणण्यामध्ये खूप मोठा सहभाग होता. आम्ही त्यांचे ऋणी आहोत आणि आम्ही त्यांचे आभार व्यक्त करू इच्छितो. थँक्यू, थँक्यू. आणि सगळ्यात शेवटी आम्ही सगळ्या कला सर्वांनी आपापली काळजी घ्या.